जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यातच संपण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणावरून सर्व मराठा बांधवांना सूचना आहे, याच ठिकाणी थांबायचंय. दुपारपर्यंत निर्णय येणार आहे असं अपेक्षित आहे. निर्णय आला नाही तर मुंबईत रवाना होणार असंही सांगितलं जात आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया. सागर, कोणता निर्णय येणं अपेक्षित आहे आणि कशासाठी दुपारपर्यंतची वाट बघितली जाणार आहे, काय नेमकं? नक्कीच, शासनाचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे आणि त्यानंतर ते काय ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करतायत किंवा काय निरोप घेऊन येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. स्टेजवरून सांगण्यात येतं की सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी थांबावं. मनोज जरांगे पाटील ज्या आहेत ते सभेला संबोधित करतील आणि संबोधित झाल्यानंतर पुढचा निर्णय जो आहे तो होईल. मात्र हा मोर्चा लोणावळ्यात संपण्याची शक्यता वर्तवण्यात येते आपल्या बरोबर. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. लवकर लवकर निर्णय हा झाला पाहिजे, नाही तर आम्ही कोटीच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होत आहोत. अजूनही आमचे बांधव मराठवाड्यामधून, विदर्भामधून, पश्चिम महाराष्ट्रामधून येतच आहेत. सरकारने लवकरात लवकर या बाबतीत निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही आहेत. मनोज जरांगे पाटील साहेब जो आदेश देतील आम्ही तो आदेश नक्कीच पाळणार. इथून सांगण्यात येतं की सर्वांनी इथं थांबावं, सभेनंतर काही निर्णय अपेक्षित आहे, शिष्टमंडळ भेटायला येणार आहे, अपेक्षा आहे? नाही, आम्हाला निश्चितपणे अपेक्षा तर आहे, परंतु सांगण्याचं दुसरं कारण बी असं आहे, आपण आजपर्यंतची आंतरवली सराटी ते लोणावळ्यापर्यंतची जे काही आपण सुरुवात करतो रॅलीची, पदयात्रेची, तर ती प्रत्येक सुरुवात ही मनोज जरांगे पाटील आल्याच्या नंतरच करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून नंतरच त्यांच्याच पाठीमागे आम्ही सगळे ही रॅली चालू असते. काल आपण बघितलं की प्रचंड लोकांचा उत्साह आणि प्रचंड उत्साह आणि गर्दी असल्यामुळे कालची जी पदयात्रा होती आमची ती आज सकाळपर्यंत चालू होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी उशीर झालेला आहे. आमची मनोज जरांगे पाटील यांच्यावर या ठिकाणी आलेल्या प्रत्येकांचा विश्वास आहे की ते योग्य निर्णय घेतील. परंतु या सरकारला देखील आमचं आव्हान आहे की आपण लवकरात लवकर मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, नसता मराठा समाज मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही मुंबई मराठी लाखोनी नाही, आता कोट्यावधी मराठी, कोटीनी, जवळपास 3 कोटी मराठी. केसरकर काल बोललेत की लोणावळ्यामध्येच गुलाल उधळला जाईल, अपेक्षा आहे, म्हणजे सरकारचा निर्णय झाला असं स्वागतच आहे. आमचा उद्देश एक आहे की मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, आमची एवढीच मागणी आहे. जर आम्हाला या ठिकाणीच ती मागणी आमची मान्य होत असेल तर आम्ही निश्चितपणे स्वागत करू. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विनायक मेटेंचा फोटो जो आहे तोही घेऊन कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. मी दाखवू शकतो की मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंचंही मोठं योगदान जे आहे ते पाहायला मिळालं आणि कार्यकर्त्यांना त्यांची आठवण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतीय. काय सांगणार, आज निर्णय येणं अपेक्षित आहे, सर्वांना सूचना देण्यात आल्यात, कारण की रोज जर पाहिलं तर मोर्चेच्या पुढे लोक निघून जातात. आज सर्व या ठिकाणी थांबून आहेत. समाज हा मोठ्या प्रमाणात मुंबईकडे निघाला आहे, पण आता समाजाची अंत पाहण्याची वेळ सरकारने अंत बघू नये, कारण की समाजात असंतोष निर्माण झालेला आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या सर्वांनी लवकरात लवकर मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा आणि मनोजदादा जरांगे पाटील नक्कीच लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा असं या सगळ्याच आंदोलकांना वाटतंय. सागर, थोडस थांबवावं लागतंय, या सगळ्याच आंदोलकांच्या भावना अशाच वेळोवेळी आपण जाणून घेत राहणार आहोतच. मात्र जी बातमी महत्वाची तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यावर तुमचीही नजर असू द्या. त्या संदर्भात जसा काही निर्णय येतो आहे किंवा जसं काही त्या संदर्भातले अपडेट्स कळत आहेत तसे लगोलग आमच्यापर्यंत तुम्ही त्याचे अपडेट्स द्या. तूर्तास इथेच धन्यवाद.